मध्यमाशकं मंगलमंगलनाशकं मध्यमंगलं हितमंगलं। गीतांजली संतोष सातारकर, मी औरंगाबादहून आले। मंगल ग्रह हा माझ्यासाठी पहिला अनुभव। इथलं वातावरण आणि हे खूप प्रसन्न आणि चैतन्यमय होतंय। इथल्या मंगल ग्रहाचा पंचामृतचा अभिषेक हा आमचा पहिलाच, पण तो अभिषेक करताना इतकी प्रसन्नता आणि इतकं छान वाटलं की अंगावर असे शहारे उभे राहिले। गुरुजींचा आवाज, तो त्यांचा ठोका इतका मस्त होता की अक्षरशः असं साक्षात मंगल ग्रहाचं दर्शन झाल्यासारखं वाटलं। आणि इथले सुख सुविधा तर इतक्या सुंदर होत्या। आम्ही रात्री आलो त्यावेळेसही आम्हाला इतकं छान सुविधा मिळाली, अन्नाची व्यवस्था व्यवस्थित, आणि एवढ्या रात्री 1 वाजताचं अन्न पण इतकं फ्रेश होतं की कढी ते पुलाव असं, म्हणजे आम्ही पोटभर आमचा टिफिन बाजूला ठेवून तेच प्रसाद पूर्ण पोटभर खाल्ला आणि असं तृप्त झालो आम्ही एकदम। आणि सकाळी सुद्धा गरम पाण्याची अगदी 3 वाजेपासून व्यवस्था, एवढी अप्रतिम कडक पाणी, मुलांनी पण अगदी मस्त फ्रेश होऊन आंघोळी केली आणि आम्ही एवढं चैतन्यमय झालं आमचा इथे येऊन की आम्हाला एवढं छान वाटलं। आणि पूजेला बसताना माझे सासरे आम्ही ते इतके फ्रेश होतो आणि माझ्या सासऱ्यांना घेऊन यायचा अनुभव तो मला खूप छान वाटला। म्हणजे मी माझ्या सासऱ्यांना आणलं त्यात मला एवढं हे वाटलं, हे माझे सासरे आहेत त्यांच्याबद्दल म्हणजे ते सांगतील, ते म्हणजे औरंगाबादला भिक्षुकी करतात, आता सध्या आम्ही त्यांना वयानुसार करू देत नाही, पण त्यांना इथं मी आणलं त्यात मला काहीच वावं वाटलं नाही, इतकं छान वाटलं त्यांचा हा अनुभव त्यांनी त्यांनी सांगा। असं वाटतं की भाविकांनी, सर्व भाविकांनी इथं यावं, एकदा तरी इथे भेट द्यावं, एकदा भेट दिल्याशिवाय इथलं वातावरण आणि इथलं मंगल ग्रहाचं महत्व समजणार नाही। जसं मी सासऱ्यांना घेऊन आले तसंही सगळ्यांनी यावं, आपल्या आई वडिलांना, सहकुटुंबाला, मित्रमैत्रिणींना आणावं, हे एक अनुभव तुम्ही इथला घ्यावा असं मला वाटतं। सर्व भाविकांना ही विनंती की त्यांनी इथे एकदा जरूर भेट द्यावा।